श्री स्वामी समर्थ, मी प्रांजली. परवा आहे मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार. तर मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारी भगवान श्री हरी, श्री विष्णू व माता लक्ष्मी यांची अत्यंत साधी, सोपी पण सर्वात प्रभावशाली अशी सेवा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, मी ज्या सेवा सांगते किंवा जे उपाय सांगते ते अगदी साधे आणि सोपे आहेत, पण याचे जे रिझल्ट तुम्ही जर विश्वासाने, श्रद्धेने आणि कंटिन्युअसमध्ये जर तुम्ही केलं तर तुम्हाला रिझल्ट हा नक्की आणि नक्कीच मिळेल. तुम्ही बघा की मला वाटतं आजच सकाळी का काल एका ताईंची कमेंट आलेली आहे की त्यांचे 108 सत्यनारायण संपण्यासाठी 4 का 5च बाकी आहेत आणि त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे. याचा अर्थ काय की तुम्ही तीच सेवा करावी असं नाही. तुम्ही आता सध्याला जी कोणती सेवा करताय किंवा तुम्हाला वाटतं की नाही एखादा व्हिडिओ ऐकल्यानंतर हे माझ्यासाठी आहे, कोणाचंही असू द्या, तुम्हाला जर वाटलं कधी की हा ही सेवा खूप छान आहे, ती मला करायची आहे, तर तुम्ही ती अगदी विश्वासाने ती सेवा करत जा. कधीच 20 दिवस झाले, 21 दिवस झाले, अजून तर काही झालं नाही असं तुम्ही दिवस मोजू नका. ज्या वेळेला आपण दिवस मोजतो किंवा त्या सेवेवर आपलं लक्ष राहत नाही, ही सेवा करत असताना दुसऱ्याला दुसऱ्या सेवेने फायदा झाला तर मग मी ती करू का, ही सोडू का, असं जर तुमच्या मनामध्ये आलं तर तुम्ही समजून जायचं की तुमचा या सेवेवर विश्वास नाहीये, फक्त कोणीतरी सांगितलंय आणि या सेवेचा असा फायदा आहे म्हणून तुम्ही ही सेवा करताय. मग तुम्ही असं आयुष्यभर जरी सेवा केली तुम्हाला काहीच रिझल्ट दिसणार नाही, कारण जिथे भाव, जिथे भक्ती, तिथेच आपल्याला प्रचिती आणि अनुभव येतात. एक वेळा जर तुम्ही ठरवलं नाही मी ही सेवा करते तर मनामध्ये एक विश्वास ठेवा की या सेवेनेच माझा जो प्रश्न आहे तो सुटणार आहे आणि महाराज मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलेली आहे, हा जो प्रॉब्लेम आहे हा तुमच्या कृपेनेच दूर होणार आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. जी काही मी आता सेवा करत आहे ती अगदी मनापासून करत आहे, या सेवेचा स्वीकार तुम्ही करावा. व सेवा करत असताना जर माझ्याकडून काही नकळतपणे चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा व माझी भोळी भाबडी जी सेवा आहे त्याचा स्वीकार करा. हे म्हणून तुम्ही अगदी आपले जे कर्म आहेत, जे रोजचे काम आहेत ते आपण करत राहिलो आणि आपला सेवा चालू राहिली, विश्वास त्या आपल्या सेवेवर आणि त्या भगवंतावर असेल तर नक्कीच कोणतीही सेवा असू द्या, कोणताही उपाय असू द्या, त्याचा रिझल्ट, त्याचे अनुभव हे आपल्याला 100% येतातच येतात. आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा यासाठी घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही यासाठी, किंवा तुमच्या मिस्टरांना, तुमच्या मुलांना, तुम्ही घरातून काही काम करताय तर तुम्हाला त्याच्यामध्ये भरभराट व्हावी यासाठी सुद्धा आता जो मी उपाय सांगणार आहे, जी सेवा सांगणार आहे ती तुम्ही अगदी श्रद्धेने, विश्वासाने करू शकता. ताई, दादा, मुलं, मुली, लग्न झालेले, न झालेले, अगदी प्रत्येक जण ही सेवा करू शकता आणि सेवा खूप काही अवघड नाहीये. म्हणजे तुम्हाला जर खाली बसता येत नसेल तर तुम्ही अगदी खुर्चीवर बसून ही सेवा करू शकता. तुम्ही प्रत्येक गुरुवार गुरुवार अगदी म्हणजे संकल्पयुक्त करायची असेल तर 11 गुरुवार, 21 गुरुवार असं करू शकता, किंवा संकल्प न करता सुद्धा सेवा करण्यापूर्वी आपली जी इच्छा आहे, मनोकामना आहे ती विष्णू भगवानांना बोलून दाखवायची, माता लक्ष्मीला बोलून दाखवायची आणि आपली सेवा करायची. सेवा झाल्यानंतर सुद्धा आपली मनोकामना बोलून दाखवायची आणि आपण सेवा करू शकतो, कारण बऱ्याच जणांना संकल्पयुक्त सेवा करणं शक्य होत नाही. तर तुम्ही संकल्प न करता गुरुवार गुरुवार ही सेवा केली तरीही चालेल. आता हा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार, हे जे 5 गुरुवार आहेत याच गुरुवारी तुम्ही करावं असं नाही. मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला हवे तेवढे गुरुवार, 11, 21 गुरुवार तुम्ही ही सेवा करू शकता. खूप चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील. तर या सेवेसाठी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात महत्वाचं की सेवा कधी करायची आहे. ही सेवा तुम्ही सकाळी आपली देवपूजा झाली की त्यावेळेस पण करू शकता, किंवा संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ आहे त्यावेळेस सुद्धा आपण ही सेवा करू शकतो. अगदी तुम्हाला संतान प्राप्तीसाठी वगैरे प्रॉब्लेम येत असेल तर त्यासाठी सुद्धाही तुम्ही सेवा करू शकता. ही सेवा तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा संकल्पयुक्त आपण आपल्या घरातल्या मंडळींसाठी सुद्धा करू शकतो, किंवा आपण अशी सहज ही सेवा केली आणि आपल्या घरातल्या सर्वांसाठी आपण प्रार्थना केली तरीही चालेल, संपूर्ण कुटुंबाला या सेवेचा लाभ मिळेल. या सेवेसाठी आपल्याला तुळशीपत्र लागणार आहे, तुळशीची पानं लागणार आहेत. तुमच्याकडे अगदी 1 तुळशीचं पान असेल तरीही चालेल, तुमच्याकडे 11, 21, 108, 1008 तुळशीची पानं असतील तरी सुद्धा चालेल, फक्त गुरुवार गुरुवार आपल्याला तुळशीची पानं लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला कुंकू सुद्धा लागणार आहे. दोन आपल्याला वेगवेगळ्या सेवा करायच्या आहेत. तर सुरुवातीला आपल्याला तुळशीपत्राची सेवा करायची आणि त्यानंतर आपल्याला कुंकवाची सेवा करायची आहे. देवघरासमोर बसायचं आहे, अगरबत्ती
आपला दिवा लावायचा आणि आसन टाकून बसायचं, तिथे आपण सेवा केली तरीही चालेल. किंवा तुमच्याकडे जर जागा वगैरे असेल, तुम्हाला पूजा मांडणी वगैरे करायला खूप आवडत असेल, तर तुम्ही पूजा मांडणी सुद्धा करू शकता. पूजा मांडणी म्हणजे काय, की एखादा चौरंग किंवा पाट घेऊ शकता, त्यावर कापड अंथरायचं, भगवान विष्णूंचा फोटो ठेवायचा, तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो आपल्याला ठेवायचा आहे. तुम्ही धूप दीप हळद कुंकू सगळं अर्पण करायचं आहे, अगरबत्ती दिवा लावून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीची पण सेवा करतोय त्यामुळे एक तुपाचा पण दिवा आपल्याला लावायचा आहे, आणि जे काही तुळशीपत्र आहेत ते घ्यायचे आहे आणि तिथे बसायचं आहे. किंवा देवघरामध्ये आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो वगैरे असेल तर देवघरामध्ये ही सेवा केली, देवघरासमोर फोटो वगैरे ठेवून तरीही चालेल. आता बऱ्याच जणांकडे भगवान विष्णूंचा फोटो नसेल, तर तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर तुम्ही ही सेवा करू शकता. किंवा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते, तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपण ही सेवा केली तरीही चालेल. बाळकृष्णांची मूर्ती एखाद्या प्लेटमध्ये वगैरे आपल्याला देवघरातच ठेवायची आहे, आणि श्रीयंत्र तर आपलं ऑलरेडीच प्लेटमध्ये वगैरे असतं. तर सुरुवातीला विष्णू सहस्त्र नामावली म्हणत आपली प्रार्थना बोलायची सुरुवातीला, मी कशासाठी सेवा करते. आणि संकल्पयुक्त करणार असाल तर संकल्प घ्यायचा. संकल्प कसा करावा, हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता. आता बाळकृष्णांच्या मूर्तीला किंवा भगवान विष्णूंचा फोटो वगैरे असेल तर विष्णू सहस्त्र नामावली म्हणत आपल्याला 1008 तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. आता 1008 तुळशीपत्र नाही आहेत, तर तुमच्याकडे 11 तुळशीपत्र असतील तर ती तुम्ही एका प्लेटमध्ये ठेवू शकता, 21 असतील ती एका प्लेटमध्ये ठेवू शकता. त्यावर आपला उजवा हात जो आहे तो आपल्याला झाकून ठेवायचा आहे आणि विष्णू सहस्त्र नामावली म्हणायची आहे. आणि म्हणून झाल्यानंतर हे जे सगळे तुळशीपत्र आहेत ते भगवान बाळकृष्णांवर किंवा सत्यनारायण भगवानांचा किंवा विष्णू भगवानांचा फोटो असेल त्यांना अर्पण करायचा आहे. आणि हे सेवा झाल्यानंतर परत आपली मनोकामना आपल्याला बोलून दाखवायची आहे. आता तुमच्याकडे एकच जर तुळशीपत्र असेल तर तुम्ही ते एक तुळशीपत्र आपल्या उजव्या हातामध्ये घेऊ शकता आणि विष्णू सहस्त्र नामावली आपल्याला म्हणायची आहे आणि ते एक तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. ही झाली साधी सोपी भगवान श्री विष्णूंची सेवा, प्रत्येक गुरुवारी गुरुवारी आपल्याला करायची आहे. एखाद्या गुरुवारी तुम्ही सकाळी केली आणि तुम्ही प्रत्येक गुरुवार सकाळी सेवा करण्याचा प्रयत्न करा. जर कधी जमलं नाही काही नाही तर तुम्ही संध्याकाळी करू शकता, किंवा सुरुवातीला तुम्ही संध्याकाळी केली तर प्रत्येक गुरुवार संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा. कधी जर ऍडजस्ट नाही झालं तर सकाळी संध्याकाळी केलं तरी चालेल, काही हरकत नाही. पिरियड सुतक असेल तर त्यामध्ये ही सेवा करायची नाही, त्याच्या पुढच्या गुरुवारी आपल्याला ही सेवा करायची आहे. आता दुसरं म्हणजे आपल्याकडे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ही तुळशीपत्राची सेवा झाली की त्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणून करू शकता. एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणण्यासाठी फक्त 1 ते 1.5 मिनिट लागतो आणि ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे. धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्ती आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अतिशय प्रभावशाली अशी सेवा आहे. आणि देवीला कुंकुमार्चन सेवा ही अतिशय प्रिय आहे. देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा जी आहे ती शीघ्र फलदायी मानली जाते. त्यामुळे अगोदर आपण भगवान श्रीहरी श्री विष्णूंची तुळशीपत्र अर्पण करून सेवा केली, त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आता कुंकुमार्चन आपण आज केलं, समजा तुम्ही शुक्रवारी गुरुवारी तुम्ही कुंकुमार्चन केलं तर शुक्रवारी तुम्ही ते कुंकू काढू शकता आणि ते कुंकू एखाद्या डब्बीत वगैरे आपल्याला तसंच भरून ठेवायचं आणि प्रत्येक गुरुवारी तुम्ही तेच कुंकू वापरू शकता, काही हरकत नाहीये. किंवा तुम्हाला नवीन घ्यायचं असेल तर तुम्ही नवीन घेऊ शकता. आणि ते जे कुंकू आहे प्रत्येक वेळेला, समजा आता या गुरुवारचं आपण कुंकू काढून ठेवलं, पुढच्या गुरुवारी परत तेच कुंकू वापरायचं, त्याच्याने कुंकुमार्चन करायचं. त्या कुंकुवातलं जे देवी तत्व आहे ते वाढत जातं, त्या कुंकुवाची शक्ती वाढत जाते आणि एखादं शुभ काम वगैरे करण्यासाठी तुम्ही ते कुंकुवाचा टीका लावू शकता. किंवा रोज जरी तुम्ही कुंकू लावत असाल तर तुम्ही ते कुंकू जे आहे ते आपल्या कपाळी लावू शकता, ते वापरू शकता. तर या पद्धतीने भगवान श्री हरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची जर कमीत कमी आपण या मार्गशीर्ष गुरुवारी जरी आपण सेवा केली तर माता लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी प्राप्ती तर आपल्याला होईलच, त्याचबरोबर भगवान श्री हरी श्री विष्णू म्हणजे आलेली जी लक्ष्मी आहे, पैसा आहे, तो स्थिर सुद्धा राहण्यास मदत होईल. कारण पैसा आपल्याकडे येतो पण बऱ्याच जणांना माहित आहे की पैसा आमच्याकडे टिकत नाही का, कारण माता लक्ष्मी चंचल आहे, ती आज आहे तर उद्या नाही. मग माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णूंना प्रसन्न करणे, त्यांची उपासना करणं. आणि आजची जी सेवा सांगितली ती अतिशय साधी व सोपी आहे, त्यामुळे या दोन सेवा आपण आवर्जून करा आणि याचे अनुभव सुद्धा आपल्याला नक्की बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.